अवधूत पिसूर लेकर घरी आला तेव्हा रात्रीचे 8:30 वाजून गेलेले होते. घरी त्याची बायको अरुंधती आणि मुलं म्हणजे नितीन आणि मीता त्याची वाटच बघत होते. आज सकाळी ऑफिसला जाताना रात्री घरी आल्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून हम है राही प्यार केला जायचं असा फतवा त्यांनी काढलेला होता. त्यामुळे तो आत आला तेव्हा मुलं जवळ आली. त्यांनी समोर बघितलं तर अरुंधती स्वयंपाकघराच्या दाराच्या चौकटीवर हात ठेवून त्याच्याकडे रोखून बघत होती. नितीन म्हणाला, आमची सगळ्यांची तयारी केव्हाच झाली, जायचं आहे ना, किती उशीर. तर मीता म्हणाली, बाबा तुमचा ना नेहमीच आहे, कुठे जायचं म्हटलं ना की घरी यायला तुम्हाला नेहमी उशीर होतो. अवधूतनी अरुंधतीकडे बघितलं तेव्हा ती काही म्हणत नाहीये बघितल्यावर तो म्हणाला, अरे हो हो हो, पिक्चरला जायचं नाही असं मी म्हणालोय का. आणि तो पुढे म्हणाला, पिक्चरला अवश्य जाऊया, फक्त त्याच्या आधी जरा फ्रेश होतो, जेवण वाढलं असेल तर जेवून घेतो, त्यानंतर कपडे बदलायला किती वेळ लागणार आहे, एकदा कपडे बदलले की निघालोच की आपण. त्यावर बाबा ग्रेट आहेत असं म्हणत नितीन आणि मीतानं क्रिकेटपटू एखाद्याची विकेट पडल्यावर एकमेकांना टाळ्या देतात ना तसा झिम्माच सुरू केला. अरुंधती पुढच्या तयारी करता आतल्या दिशेनं वळाली. अवधूतनं धोब्याकडून आणलेलं आपल्या कपड्यांचं पुडकं आतल्या खोलीत पलंगावर ठेवलं आणि अंगावरचे कपडे उतरवत तो न्हाणी घराच्या दिशेने निघाला. 2 मिनिटात आंघोळ उरकून आणि पुढच्या 5 मिनिटात जेवण संपवून आता कपडे अंगावर चढवले की झालं रे असं म्हणत तो बेडरूम मध्ये गेला. धोब्याकडून आणलेल्या कपड्यांच्या पुडक्याला बांधलेला दोरा त्यानं हलक्या हाताने सोडवला आणि आता तो आतले कपडे बाहेर काढणार तेवढ्यात वीजच गेली. अंधार पसरला, गुडुप्प अंधार पसरला. अरे बापरे, दिवे गेले वाटत. बाबा तुम्ही तयार व्हा, दिवे यायची वाट बघत बसू नका, बाहेरनं नितीन ओरडला. अरे पण बाबा अंधारात कसे कपडे चढवणार, मीतानं शंका काढली. आज काही आपल्या पिक्चरचं लक्षण ठीक दिसत नाही बरं का मुलांनो, अरुंधती म्हणाली. हो इकडे मिट्ट काळोखात अवधूतनं अंगावरचे कपडे उतरवले आणि मध्येच वीज येऊन दिवे पेटले तर काय घ्या असं स्वतःशी पुटपुटत पुडक्यातले कपडे काढले, पॅन्ट अंगावर चढवली, शर्टही घातला आणि आपण चढवलेले आपले कपडे आपल्या अंगाला चिकटल्याचा त्याला भास झाला. अंगावरच्या कपड्यांवरून हात फिरवत तो स्वतःशी पुटपुटला. हे असं काय होतंय. तेवढ्यात नितीनची हाक ऐकू आली, बाबा निघायचं का. मीता म्हणाली, अरे पण बाबांनी अंगावर कपडे चढवलेत का नाही हे त्यांना अंधारात कसं दिसणार. ए आचरण्यासारखं बोलू नका तू, अरुंधतीनी तिला दटावलं. अगं जरा मेणबत्ती पेटव ग, अवधूत आतूनच ओरडला. आता कशाला मेणबत्ती हवी आहे, बाहेरचं जायचंय. अरुंधती पण तिरसटली, अगं पेटव जरा मेणबत्ती, माझ्या ना कपड्यांचा काहीतरी घोळ झालाय अगं. अवधूत पुन्हा ओरडला. अंधारात चाच पडत अरुंधती स्वयंपाकघरात गेली. अंदाजानं तिनं काडीपेटीला हात घातला, आतली काडी काढून पेटवणार तेवढ्यात पटकन दिवे आले, लख घन प्रकाश पडला. अरे ओ हो हो असा बाहेरनं आवाज आला आणि नितीनची हाक तिच्या कानावर पडली. अगं आई बघ, बाबांनी स्वतःसाठी सुपरमॅनचा सूट आणलाय. अरुंधती बेडरूम मध्ये आली, तिने अवधूतकडे बघितलं आणि ती अवधूतकडे बघतच राहिली. अंगाला फिट्ट बसलेल्या निळ्या शार कपड्यात अवधूत तिच्या समोर उभा होता. त्याच्या छातीवर एस हे इंग्रजी अक्षर तांबड्या लाल रंगात रंगवलेलं होतं आणि त्याच्या पाठीमागे पुराणकालीन राजमंडळींना असतो ना तसा झुळझुळीत कपडा सुद्धा लटकत होता. नितीन तक्रारीच्या सुरात म्हटला, तो काय हो बाबा, मी माझ्याकरता सुपरमॅनचा सूट आणा तुमच्या केव्हापासून मागे लागलोय, पण तुम्ही स्वतः करतो आणलातोय सुपरमॅनचा सूट. मिताली सुद्धा ओरडली, अगं भाई बाबा चक्क डिट्टो सुपरमॅन सारखे दिसताय. अरुंधती सुद्धा किंचित हसत म्हणाली, काय हे शोभतो का हा ड्रेस तुम्हाला, उगच आपलं काहीतरी काय. अवधूत शांतपणे म्हणाला, अगं पण मी हा ड्रेस माझ्याकरता आणलाच नाहीये, मी गेल्या आठवड्यात धोब्याकडे दिले होते ना कपडे ते आणायला गेलो तेव्हा धोब्यानं माझ्या कपड्यांचं हे पुडकं बांधून ठेवलं होतं, मी रिसीट आणि पैसे देताच त्यांनी हे पुडकं कापडातनं काढलं आणि माझ्यासमोर ठेवलं, ते घेऊन मी तडक घरीच आलो की ग. असू दे,
असू दे, कुणाचे तरी विचित्र कपडे तुम्ही स्वतःचे समजून घरी आणले, आता ते उतरवा आणि कृपा करून दुसरे चढवा. आपण आता 5-1 मिनिटात नाही निघालो ना तर सिनेमाची सुरुवात चुकेल आपली. बाबा अशा ड्रेस मध्ये सिनेमाला गेलात ना तर पब्लिक सिनेमा सोडेल, तुम्हालाच बघत बसेल. अरे पण मी नाही कुठं म्हणतोय कपडे उतरवायला, पण हे कपडे मला उतरवता येतच नाहीये, त्याला मी तरी काय करणार सांग. उतरवता येत नाही म्हणजे काय? घरातले तिघेही एकदम ओरडले. अरुंधतीकडे बघत बघत अवधूत रडकुंडीला येत म्हणाला, अगं हे कपडे असे चिकटलेत बघ माझ्या अंगाला, मला ते काढताच येत नाहीयेत. मी मगजपासनं खूप प्रयत्न करतोय पण तर. आणि असं म्हणून अंगावरचा लांब बाह्यांचा स्वेटर वजा शर्ट तो काढायला गेला, पण त्याचे श्रम वाया गेले. हताश होऊन पलंगावर बसत अवधूत म्हणाला, अगं आता काय करायचं? बाबा आयडिया, तुम्ही असं करा, तुम्ही ना या तुमच्या सुपरमॅनच्या कपड्यांवर नेहमीचे कपडे म्हणजे शर्ट आणि पॅन्ट चाढवा, नितीनने सूचना केली. अरे पण हे कपडे नाही निघत त्याचं काय करायचं? अवधूतनं तुणतुण वाजवलंच. ते उद्या बघितलं तर नाही चालणार का आपण? अरुंधती सुद्धा म्हणाली. केवळ नाईला जास्त अवधूत उठला, कपाट उघडलं, हँगरवरचे कपडे काढले, पॅन्ट चढवली, शर्ट घातला. शर्टचं बटन लावता लावता त्यानं खाली मान करून बघितलं. त्याच्या अंगावरचे मघाशी घातलेले सुपरमॅनचे कपडे आत्ता नाहीसे झालेले होते. बापरे आता हे काय आणखीन? तो जोरात ओरडला. हो आता काय झालं आणखीन? अरुंधतीनं कंटाळून त्याला विचारलं, अगं सुपरमॅनचा ड्रेस गायब झालाय. पलंगावर बसत बसत अवधूत म्हणाला, गायब झाला म्हणजे? असं म्हणत तिघेही त्याच्या जवळ आले. नितीननं अवधूतच्या अंगावरच्या शर्टाची आणखीन 2 बटणं सोडली आणि डोकून बघितलं. आज साध्या बनियन शिवाय काहीच नव्हतं. अरेच्या सुपरमॅनचा ड्रेस गुल झाला. अरुंधती म्हणाली, हे बघा सिनेमाला जायचं जमानात नसेल ना तर तसंच सांगा, उगच काय आपलं. तो मगाचा सुपरमॅनचा सूट काढलात आणि कुठे लपवला तुम्ही? लपवला मी? अवधूत तिच्यावर खेकसला. मुळात तो अंगातून काढता येतच नव्हता तुमच्या म्हणण्याप्रमाणे, हो की नाही? हो हो. मग आता तुमच्या समोर मी पॅन्ट चढवली, शर्ट घातला आणि आत बघितलं तर सूट गायब झालेला होता. झाला ना नाहीसा? बरं झालं, पीडा गेली. चला आता सिनेमाचा मध्यंतर जवळ येईल अशानं. अगं पण हे काय गौड बंगाल आहे, याचा छडा नको का लावायला? उगाच भास झाला असेल हो. भास? भास ठीक आहे, क्षणभर समजू मला भास झाला, पण तुम्ही तिघांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला होता ना तो सूट? सूट पाहिला, तो नाहीसा झाला हे सुद्धा पाहिलं. चला आता निघूया प्लीज, उद्या सकाळी बाकी सगळं नाही का बघता येणार? आणि मग ठरल्याप्रमाणे अवधूत आपल्या बायको मुलांसह सिनेमाला निघाला. थोड्याच वेळात थिएटरवर पोचल्यावर डोअर किपरनं दाखवलेल्या बॅटरीच्या प्रकाशात चौघेही खुर्च्यांवर विराजमान झाले. जाहिराती संपल्या, मेन पिक्चर सुरू झालं, सेन्सॉरचं सर्टिफिकेट दाखवण्यात आलं, तेव्हा बरीच माणसं सतरार येईल असं म्हणून ओरडली, टायटल्स दिसायला लागल्या. अवधूतचं लक्ष मात्र साफ उडालेलं होतं, सुपरमॅनच्या सुटानं त्याचा गोंधळ उडालेला होता. हे सगळं खरंच घडलं का आपल्या सगळ्या कुटुंबाला कौटुंबिक भास झाला, हा प्रश्न त्याला सारखा सतवायला लागला. विचारांच्या तंद्रीत चित्रपटगृहात मध्यंतराचे दिवे लागलेत असं त्याच्या लक्षात आलं. बाबा झोपलात का तुम्ही? नितीनच्या प्रश्नानं अवधूतनं विचारमग्न अवस्थेतले डोळे उघडले. तो दचकला, समोर बघायला लागला. संपलोय पिक्चर? त्याने दचकून विचारलं. आई आईस्क्रीमचा खर्च वाचवायला बाबा कशी आयडिया करतात ना ते बघ, पिक्चर संपलं का असं विचारतायत आत्ता. अवधूतनं खिशातल्या पाकिटातनं 20 रुपयाची नोट काढून त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणाला, हे बघा तुमच्यासाठी काय आणायचंय ते आणा, मला काही आणू नका. का हो, काय होतंय? डोकं दुखतंय का तुमचं? अरुंधतीनं त्याला काळजीने विचारलं. नाही ग, मगाशी सुपरमॅनच्या सुटाचा तो प्रकार घडला ना त्याच्याबद्दल विचार करून करून डोकं शेंडलंय बघ माझं. तू माझ्या अंगावरचा तो रंगीबेरंगी सूट नक्की बघितला होतास ना ग? हो पाहिला हो. मग हे काहीतरी विलक्षण घडतोय असं नाही का वाटत तुला? हो वाटतंय ना. पण तेवढ्यात नितीन आईस्क्रीमचे कप घेऊन आला, अर्थात तो विषय अरुंधतीनं तिथं थांबवून टाकला.
दिवे मालवले गेले आणि पडद्यावर जाहिराती झळकायला लागल्या. अवधूतनं आपले डोळे पडद्यावर रोखले. चित्रपटाचा राहिलेला भाग सुरू झाला आणि अचानक सुपरमॅन सुपरमॅन असं म्हणून कुणीतरी हाक मारत असल्याचा अवधूतला भास झाला. हा अरुंधतीचा चावटपणा तर नाही असं म्हणून त्यांनी तिच्याकडे बघितलं. अरुंधती गंभीरपणे सिनेमा बघत होती. अवधूतनं मान वळवली, इकडे बघितलं तिकडे बघितलं. मीता समोर बघत होती, नितीन समोर बघत होता, समोरच्या रांगीतल्या सीटकडे त्यांनी रोखून बघितलं. पण सगळेच जण चित्रपट बघण्यात गर्क झालेले होते. आणि परत कुणाचे तरी आर्त हाक त्याच्या कानावर आली. सुपरमॅन सुपरमॅन, मला ढकलून दिलं जातंय रे सुपरमॅन, मला वाचव वाचव मला सुपरमॅन. अवधूत ताड दिशेने उठून उभा राहिला. मागच्या रांगेतला माणूस शुकशुकला. अहो बसा, कुठं निघालाय तुम्ही? अरुंधतीनं अवधूतच्या शर्टाची बाही खेचली. अरुंधतीचा हात झिडकारून अवधूत म्हणाला, हे बघ मला जायचंय, मला कोणीतरी हाका मारतोय, मला निघायला हवं. आणि काळोखातून वाट काढत अवधूत निघाला. काय माणसं असतात बघा, एवढं मोठं मध्यंतर झालं पण त्यावेळी उठून बाहेर जायला यांना सुचलं नाही आणि आत्ता निघालेत सगळ्यांचे पाय तुडवत तुडवत तुडवत. कोणीतरी प्रेक्षकातला म्हणाला, तुम्हाला सांगतो आपला भारत आहे ना, हा भारत आपला कधी सुधारणार नाही बरं का. दुसऱ्यांनी त्याला पुस्ती जोडली. अरुंधती, नितीन, मीता आणि थिएटर मधल्या असंख्य चित्रपट दर्दी मंडळींना तिथेच सोडून अवधूत निघाला. अगदी वेगात बाहेर पडला. स्वतःच्या नकळत त्यानं अंगावरचा शर्ट काढला, भिरकावून दिला. बाहेरच्या पोर्च मध्ये उभा असलेल्या मोटारीचा आसरा घेत त्यांनी स्वतःची पॅन्ट पण उतरवली. आणि आपण काय करू पाहतोय हे कळायच्या आत तो आभाळाच्या दिशेनं झेपावला. एखादं विमान ढग कापत पुढे जावं तसा पुढे पुढे जायला लागला. आपण ज्या कामगिरी करता जातो त्याचं स्वरूप निश्चितपणे त्याच्या लक्षात आलेलं होतं. तेवढ्यात एका इमारतीच्या 10व्या मजल्यावरून एक तरुणी वेड्या वाकड्या अवस्थेत खाली कोसळत असल्याचं त्याच्या तीक्ष्ण नजरेला जाणवलं. आणि तात्काळ झपकन पुढे होऊन त्यांनी त्या तरुणीला झेललं. तिचं धूळ खांद्यावर टाकत तो वरच्या दिशेने निघाला. क्षणार्धात तिच्या बेडरूममध्ये तिच्या सह प्रवेश करून त्यांनी तिला हलक्या हाताने पलंगावर निजवलं. तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि खिडकीच्या दिशेनं निघाला. वेगात निघाला. खाडकन आवाज झाला आणि खिडकीची लाकडी चौकट आपल्या खांद्यावर अडकल्याचं त्याला जाणवलं. कपाळाला आठ्या घालत तशा उडत्या अवस्थेत त्यानं चौकट दोन्ही हातात धरली. तो वळला, खिडकीजवळ गेला, चौकटीची डागडुजी करून टाकली आणि आता मात्र तो खरंच निघाला. काही क्षणात तो चित्रपटगृहाच्या जवळ जाऊन पोहोचला. मोटारी जवळ जाऊन त्यांनी बघितलं आणि त्याला धक्काच बसला. त्यांनी उतरवून ठेवलेली पॅन्ट तिथे नव्हती. त्यांनी शर्ट शोधला, तोही लेखाचा मिळेना. दरम्यान रस्त्यावरचे लोक त्याच्याकडे आश्चर्यानं बघत असल्याचं त्याला जाणवलं. सगळ्या जणांनी आश्चर्याने आ वासलेला होता आणि काही जणांनी तर आपापल्या तोंडात आपलं बोट सुद्धा घातलेलं होतं. सुपरमॅन सुपरमॅन, खरा खुरा सुपरमॅन, कुणीतरी ओरडलं. अवधूतनं मग बघ्या लोकांच्या दिशेनं हास्य फेकलं आणि हात उंचावून त्यांना अभिवादन करत तो वर उडाला, आणखीन वर गेला. लोक जाईपर्यंत आपल्याला काळोखात घिरट्या घालत फिरावं लागेल का काय, ह्या भयानं त्याला ग्रासला असताना त्याला त्याचं घर दिसलं. खिडकीतून तो आत आला. बेडरूममध्ये त्याची बायको अरुंधती आणि मुलं आपलीच वाट बघत बसलेली त्याला दिसली. अरुंधतीनं आपल्या डाव्या हातावर त्याची पॅन्ट आणि शर्ट हँगरवर ठेवतात ना तसा ठेवला होता. हो काय आहे, कपडे रस्त्यात टाकून कुठे गेला होता तुम्ही? तरी बरं तुमच्या मागोमाग हा नितीन धावत आला आणि त्यांनी तुमच्या रस्त्यावर पडलेल्या शर्टचा आणि पॅन्टचा ताबा घेतला म्हणून बरं. अवधूतनं पाठीवरच्या झुळझुळीत महावस्त्रानं आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि खेकसून तो म्हणाला, आगाऊपणा करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? मी मुद्दाम टाकलेलं शर्ट पॅन्ट इथे घेऊन यायला तुम्हाला कोणी सांगितलं? मगाप्रमाणे हा सुपरमॅनचा सूट गायब झाला असता तर किती पंचायत झाली असती माझी. अहो तुम्ही झालात सुपरमॅन, पण आमचा सिनेमा चुकला. सिनेमा अर्धवट सोडून आम्ही असं पहिल्यांदा बाहेर आलोय. दरम्यान अवधूतनं अंगावर सैलसा झब्बा चढवला, कमरेला लुंगी गुंडाळली आणि बरोबर आहे तुमचं, अहो त्याच्या अंगावरचा सुपरमॅनचा सूट गायब झाला. बाबा तुम्ही मगाशी बाहेर गेलात ते कशासाठी?
अरे एका सुंदर तरुणीचे प्राण वाचवले बरं का मी, तिला कुणीतरी 10व्या मजल्यावरनं खाली फेकलं होतं, तिला वरच्यावर झेलली मी। बाबा ती दिव्या भारती पडली त्यावेळी तुम्हाला सूट मिळाला असता तर तिचे प्राण वाचले असते का नाही? चला झोपा आता। हे सिनेमा तर काही बघायला मिळाला नाही या माणसामुळे, जागरण मात्र झालं। अरुंधती बडबड करत भेडवर पडली। दुसऱ्या दिवशी नितीनच्या किंकाळीनं अवधूत खडबडून जागा झाला। बाबा अहो तुम्ही ज्या तरुणीचे प्राण वाचवले ना त्याची बातमी आली आहे आणि तुम्हा दोघांचा फोटो सुद्धा आलाय। नितीन जोरात ओरडला। वर्तमानपत्रावर सगळ्यांची जोडी पडली। अरुंधती म्हणाली, काय हो ही तरुणी बरीच तरुण दिसतीये। नितीन म्हणाला, बाबा तुमचा तो सूट मला अंगावर चढून बघायचा असेल तर काय करायला लागेल हो? मीता म्हणाली, बाबा मला सुद्धा पाटकुळीला बसवा आणि आकाशातून हिंडवून आणा थोडस। अवधूत म्हणाला, मला आधी तो पेपर बघायचा आहे। अरुंधतीनं तत्परतेनं पेपर त्याच्या हवाली केला। अवधूतनं छायाचित्र लक्षपूर्वक बघितलं आणि त्याला एका गोष्टीचं समाधान झालं, त्या छायाचित्रातला सुपरमॅन त्याच्यासारखा दिसत नव्हता। अरुंधती चहा कुठं आहे? अवधूत ओरडला। नितीन म्हणाला, बाबा आईनी कशाला करायला हवाय चहा? तुम्ही आपलं नुसतं उडत जायचं, कुठल्या तरी हॉटेलातली चहाची किटली पळवून टाकायची। मीता गंभीरपणे म्हणाली, अरे पण ती चोरी होईल, सुपरमॅन चोरी करायला लागला तो बघायला नको, नाही का बाबा? दोघांच्याही अंगावर धावून जात अवधूत करवाजला, आता इथून जायला काल घ्याल तुम्ही? आणि त्याने परत वर्तमानपत्रात डोकं खुपसलं। दरम्यान चहा झाल्याची वर्दी झडली। टेबलावर बसून चहा घेता घेता अवधूतच्या कानात कोणीतरी परत ओरडलं, सुपरमॅन सुपरमॅन माझ्या हॉटेलात गुंड शिरलेत, मला मदत कर, मला मदत कर, सुपरमॅन सुपरमॅन मदत कर मला। चहाचा कप टेबलावर आदळत अवधूत स्वतःच्या नकळत उठून उभा राहिला। अंगातला झब्बा भिरकावून देत तो दारापर्यंत आला। घाईघाईनं लुंगीतून आपली सुटका करून घेत तो आपसूक आकाशाच्या दिशेनं झेपावला, वेगात निघाला। गुंड शिरलेल्या हॉटेलचा पत्ता काढायला त्याला फारसा वेळ नाही लागला। गेल्या गेल्या त्याने एकेका गुंडाला पकडला, चोप द्यायला सुरुवात केली। अहो अवधूतचा अवतार बघितला आणि 2-4 मिनिटात गुंड बुडाला पाय लावून पळत देखील सुटले। हॉटेलचा वृद्ध मालक हात जोडत थरथरत येऊन त्याच्या समोर उभा राहिला। अवधूतनं त्याला उचलला आणि काउंटर मागच्या त्याच्या खुर्चीत बसवून टाकला। इतस्तत हा झालेलं फर्निचर नीट लावलं। एका टेबलाचा पाय मोडला होता, त्याला खिळा मारून तो व्यवस्थित उभा केला। हॉटेलच्या मुतपाक खाण्यात डोकावून गुंडांच्या हल्ल्यामुळे जे जे पदार्थ अर्धवट अवस्थेत होते ते सगळे त्यांनी पूर्ण करून दिले आणि हॉटेल मालकाकडे स्मितहास्य फेकत तो वेगात निघाला। त्यांनी घड्याळात बघितलं, 8:30 वाजायला आले होते। आता त्याला ऑफिसला जायची घाई झाली होती, पण ती आधी दाढी खरवडायची होती आणि अरुंधतीच्या हातचा नाश्ता गपा गपा घेऊन बस पकडायला धावायचं होतं। तो घरी आला तेव्हा अरुंधती त्याचा झब्बा आणि लुंगी हातात घेऊन दारातच उभी होती। अवधूत वेगात आत आल्यामुळे तिला त्याचा किंचित धक्का बसला आणि ती एकदम उडाली। अवधूतनं प्रसंगावधान राखलं, तिला झेलली आणि सरळ स्वयंपाकघरातल्या गॅस शेकडी जवळच्या तिच्या नेहमीच्या जागी बाहुलीसारखं तिला उभं केलं आणि हा तिला म्हणाला, चल 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 नाश्ता कर, दाढी आंघोळ पूजा उरकून मला ऑफिस गाठायचं आहे। नितीन म्हणाला, पण बाबा तुम्ही नेहमीसारखी आज सुद्धा एवढी घाई का करताय? अहो आता तर तुम्ही सुपरमॅन झालाय, बस प्रवास न करता तुम्ही उडत उडत ऑफिस गाठू शकाल। पण त्याच वेळी आकाशात विमान आलं आणि बाबांचा त्या विमानाला धक्का बसला तर? मीतानी ही शंका काढली। अगं धक्का लागला तर बाबा विमान सावरून धरतील, मगाशी नाही का त्यांनी आईला उचललं आणि आत नेऊन ठेवलं। बाबा आम्हाला जरा शाळेला पोचून या ना तुमच्या खांद्यावर बसवून। नितीनची फरमाई झडकारून लावणं अवधूतच्या खरंच जीवावर आलं। तेवढ्यात अरुंधती म्हणाली, हो आजची भाजी मंडईत जाऊन कोण आणणार? नितीन म्हणाला, अगं आई सुपरमॅन भाजी कशी आणेल, काहीतरीच काय हो का नाही बाबा? कुठे सुपरमॅन कुठे ती भाजी? बाबा आम्हाला नेता आहे ना शाळेत? अवधूतनं नितीन आणि मीताला उचललं आणि त्यांना घेऊन क्षणार्धात तो उंच उडाला, शाळेच्या दिशेनं निघाला। शाळेच्या मैदानाला फेरी मारून त्या दोघांना त्यांनी शाळेच्या आवारात सोडलं। अहो खाली मुलांची खच्चर गर्दी झाली होती। मोठ्या आयटीत नितीन आणि मीता आपापल्या वर्गाकडे वळले तेव्हा नितीनच्या मैत्रिणींनी आणि मीताच्या मित्रांनी त्याच्या भोवती गराडाच घातला। अवधूत घरी आला तेव्हा दारात त्याचा झब्बा आणि लुंगी घेऊन अरुंधती दारातच उभी असलेली त्याला दिसली।
अगं तू अशी का उभी राहतेस? तिच्या हातातून झब्बा लुंगी घेत कपाळावर आठ्या चढवत अवधूतनं तिला विचारलं, अहो प्रत्येक कर्तबगार पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, विसरला? आणि ती त्याच्या मागे चालत चालत न्हाणी घरापर्यंत आली. हे कर्तबगार पुरुषाच्या स्त्री, मला आता संडासला जायचंय, दाढी आणि आंघोळ ओळखायची आहे, तेव्हा आता माझ्या मागे मागे येऊ नकोस, अवधूत तिला रोखत म्हणाला. आणि मग घाईघाईनं सगळी कामं हातात घेऊन ती हातावेगळी करून अंगात नेहमीचा शर्ट पॅन्ट घालून अवधूत बस पकडण्याकरता घाईघाईनं निघाला तेव्हा अरुंधती त्याला म्हणाली, नितीन काय म्हणत होता विसरलात वाटतं? काय 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 म्हणाली नितीन साहेब? बसमधून जायच्या ऐवजी सुपरमॅन बनून ऑफिस पटकन गाठा, म्हणजे सगळ्यांच्या आधी पोहोचाल, असं नाही का म्हणाला तो? अगं सगळ्यांच्या आधी पोहोचलो ना तर लोक मला झाडूवाला किंवा किमान वॉचमन किंवा दारावरच्या नवीन गुरखा समजतील. काय समजलीस? शिवाय आणखीन एक गोष्ट तुझ्या लक्षात आली नसली तर माझ्या पुरती लक्षात आली आहे बरं का. अगं बाई ती कुठली? अगं मी जर सुपरमॅन बनून ऑफिसला गेलो तर माझे नेहमीचे कपडे इथे घरी राहणार, ते अंगात चढवायला मला पुन्हा इथे यावं लागणार. अवधूतनी अडचण सांगितली पण अरुंधती म्हणाली, हा तिच्या एवढंच ना, अहो तुम्ही सुपरमॅनचे कपडे चढवून ऑफिसमध्ये वावरा ना. मग याडीच्या कुठली? अगं असले कपडे अंगावर वागून मी ऑफिसात वावरायला लागलो तर आमचा साहेब मला डिसमिस करून कंपल्सरी व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला लावेल. शिवाय आमच्या ऑफिसातली स्टेनो मार्था फर्नांडिस माझ्या प्रेमात पडेल. मार्थाला तू ओळखत नाहीस, कोणाच्या तरी प्रेमात पडायचं ती निमित्तच शोधत असते. तिने जर म्हटलं की तू या सुपरमॅनच्या ड्रेसमध्ये इतका क्यूट दिसतोयस की मला तुझ्या प्रेमात पडावंस वाटतं तर काय करशील तू? यावर अरुंधती त्याला सुनावणार एवढ्यात एका बाईची आर्त हाक त्याच्या कानात शिरली आणि ती हाक त्याच्या काळजाला भिडली. मला माझी सासू जाळून मारायला निघालीये सुपरमॅन, लवकर ये सुपरमॅन लवकर ये, माझी सासू मला जाळायला निघालीये. अरे बापरे, कुणीतरी मदतीला बोलवतोय, या लोकांना आज झालंय तरी काय? असं स्वतःशी पुटपुटत त्यांनी अंगावरचे कपडे उतरवले आणि आकाशाच्या दिशेने झेप घेतली. अवधूतनं सुनेला जाळून मारणाऱ्या सासूच्या हातातला केरोसिनचा डबा घेतला हिसकावून. स्वयंपाक करायला लोकांना केरोसिन मिळत नाही, सुनेला जाळायला काय केरोसिन काळ्या बाजारात आणलं का काय? या पुढे तुमच्या सुनेकडनं तक्रार आली ना तर याद राखा. असा हग्या दोन सासू सासरे दीर ननंद नवरा या नेहमीच्या यशस्वी कलाकार मंडळींना मारून अवधूत जायला निघाला तेव्हा सासू सारखी दिसणारी सुनेची सासू पुढे येऊन म्हणाली, मदत मागितली की तुम्ही खरंच येता असं ऐकलं होतं, प्रत्यक्षात शहानिशा करण्याकरता आम्ही नाटक केलं बरं, हे आता आलाच आहे तर चहा घेऊन जा. अमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या त्या आचरट कुटुंबाकडे मनात नसताना सुद्धा हास्य फेकत अवधूत आकाशाच्या दिशेने निघाला. तो घरी आला तेव्हा 10 वाजून गेले होते. नेहमीची बस पकडून तो ऑफिस गाठेपर्यंत हजेरीपट साहेबांकडे गेला होता, त्यामुळे हजेरीपटावर सही करण्याकरता साहेबांचं थोबाड बघणं आटळलं होतं. तो आत गेला. मी आहे. तो आत येण्याकरता परवानगी मागायला गेला पण त्याचं वाक्य तोडत साहेब म्हणाला, मिस्टर पिरसुलकर तुम्ही नेहमी उशिरा येतो, लवकर येणं जमत नसेल तर तुम्हाला उपाय सांगतो, तुम्ही व्हॉलंटरी रिटायरमेंट का नाही घेत? नाही पण सर मला काय म्हणायचंय. अवधूत त्याची बाजू मांडायला लागला तेवढ्या साहेबानं तिथल्या एका फलकाकडे त्याचं लक्ष वेधलं. तुमचे फालतू कारण ऐकण्यात मला रस नाही, ताबडतोब कामाला लागा, असं त्या फलकावर साहेबांनी लिहून ठेवलं होतं. अवधूतनं डोळे मिटून साहेबाकडे डोळे वाटारून बघितलं आणि बाहेर येऊन तो आपल्या जागेवर बसला. सहकाऱ्यांबरोबर तो गप्पा मारतो ना मारतो एवढ्यात त्याच्या कानात कुणीतरी ओरडलं, सुपरमॅन आमच्याकडे भूकंप झालाय, आमची इमारत कळली आहे, सुपरमॅन भूकंप झालाय आमच्याकडे. ज्या मारीला असं म्हणत अवधूत उठला, ऑफिसच्या बाहेर पळत गेला आणि दारवानाजवळ आपले कपडे दिले आणि तो उडाला, उंच उडाला. भूकंपात कलती झालेली इमारत सरळ करेपर्यंत शेजारच्या इमारतीतले लोक त्याच्याकडे आशाळभूत नजरेनं बघायला लागले, कारण त्यांची सुद्धा इमारत कळली होती. मग लाईनीनं सगळ्या कळलेल्या इमारती मूळ पदावर आणून अवधूत घरी आला, हुश्य करून बसला. त्याच्या जवळ येत अरुंधती म्हणाली, आज लवकर आलात ऑफिसमधनं, आता आपण दोघं आभाळात एक चक्कर मारून येऊया. अरुंधतीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत अवधूत म्हणाला, अगं लोकांना मदत करून इथं माझं कंबरडं मोडायची पाळी आली आहे. हो
माझं काही काम असलं ना की तुमचा कंबरडा मोडतच मिळलं. संध्याकाळी ऑफिसचा पिऊन सावंत घरी आला आणि म्हणाला, ओ पिसुर्लेकर साहेब, तुम्ही हितो आराम करावे. ऑफिस मधले सगळे तुम्हाला शत्यद्रोह. तुम्ही आपले कपडे काढले, दरवानाच्या हातात ठेवले आणि रस्त्यातनं नागव्या अवस्थेत धावत गेला म्हणून साहेब तुमच्या लय चिडले. त्यांनी तुम्हाला मेमो पाठवला, उद्या सकाळी ताबडतोब हजर व्हायला लावले. हा मेमो घ्या आणि मला मोकळा करा. आता या सगळ्या प्रकारानं वैतागलेला अवधूत कपाळावर थाळ दिशेने हात मारून घेतात आला. एवढ्यात कोणीतरी मारलेली आरतो हाक त्याच्या कानावर आली. त्यानं आपले कान बंद करून घेतले पण शब्द मात्र पडघमासारखे त्याच्या कानांच्या पडद्यावर वाजायला लागले. सुपरमॅन, सुपरमॅन, आतली खास बातमी ऐका. दाऊदच्या लोकांनी बॉम्ब ठेवून कार पार्क केली आहे. दाऊदच्या लोकांनी बॉम्ब ठेवून कार पार्क केली आहे. आणखीन 10 मिनिटात स्फोट होणार आहे. आणखीन फक्त 10 मिनिटात. तू कोण आहेस? अवधूतनं चिडक्या आवाजात विचारलं. मीच ठेवलाय तो बॉम्ब. मी हुकुमाचा ताबेदार. पण तुझ्या कानावर ही गोष्ट घातल्याशिवाय राहवलं नाही. उशीर करू नकोस, चल निघ. अवधूत बसूनच राहिला. एवढ्या दारावरची बेल वाजली. आता बहुधा आपला साहेब आलेला दिसतोय असं म्हणत अवधूत पुढे गेला. दार उघडून बाहेर बघायला लागला. दारात एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर बावळटपणाची झाक होती. तो म्हणाला, मिस्टर अवधूत पिसुर्लेकर, तुमच्याकडेच माझं जरा काम आहे. आता तुम्ही कसलं काम काढलंय? मला आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे. मग तुम्ही जाऊन या, मी रात्री बरोबर 8:30 येईन. असं म्हणून तो निघून गेला. येतो का मी? असं म्हणत नव्या मोहिमेवर अवधूत निघाला. बॉम्ब ठेवलेली कार शोधायला त्याला फारसा वेळ नाही लागला. बॉम्बवर डी फॉर दाऊद अशी अक्षर दिसल्यावर त्या बॉम्बच्या घातकतेची त्याला कल्पना आली. त्यानं क्षणार्धात सगळा जोर लावून कार उचलली आणि जवळच्या समुद्रात त्या कारचं विसर्जन करून टाकलं. आता लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार आणि त्यांच्याकडे बघून मधुर हास्य केले की आपण मोकळे असं म्हणत अवधूतनं एक घिरटी मारली. एक जण त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला, तो बा सुपरमॅन. कुणीतरी हुल देऊन त्याला बोलावलं असलं पाहिजे हो, नाही तर आपली कार उचलून समुद्रात बुडवायला त्याला काय वेळ लागलाय? ते काही नाही, त्याला पकडायला हवं. कार बुडवतो काय आमची? दुसरा ओरडला. आता मात्र आपली धडगत नाही असं म्हणून अवधूत उंच उडाला. बराच वेळ घेरट्या मारत राहिला. शेवटी दमून भागून अवधूत काळोख पडल्यावर चोरासारखा घरी आला. ठीक 8:30 सुमाराला दारावरची बेल वाजली. अवधूतनं दार उघडलं. दारात छानपैकी बावळटपणाची झाक आपल्या चेहऱ्यावर वागवणारा तो तरुण उभा होता. अवधूतकडे बघत चेहरा अधिक बावळट करत तो म्हणाला, मी माझा सूट परत घेऊन जायला आलोय. सूट? कुठला सूट? जो तुमच्या अंगावर आहे ना, तोच सूट. गेल्या 2 दिवसात मला माझी स्वतःची आणि काही खासगी कामं उरकून टाकायची असल्या कारणानं त्या रात्री मीच वीज मालवून अंधार केला होता आणि अंधारात तुम्ही कपडे बदलताना माझे कपडे तुमच्या हातात दिले होते. आज या क्षणी मला ते कपडे हवे आहेत. मला माझ्या ड्युटीवर हजर राहायचं आहे. बापरे, म्हणजे तुम्ही तो सुपरमॅन तो नव्हे? मीच तो. आपलं चिरपरिचित मोहक हास्य अवधूतच्या दिशेनं फेकत तो सुपरमॅन म्हणाला, वा वा सुपरमॅन, बरं दिसतंय की तुमचं काम माझ्यावर ढकलता तुम्ही. काय करणार सांगा, अहो मदतीची कामं ती काही तुंबून ठेवता येत नाहीत ना. किती तडकाफडकी कामं उरकायची असतात याचा अनुभव तुम्हालाही आलेला असणारच. नाही तसा तो आला म्हणा, पण काय हो, काही वेळा लोक हुल देतात, फिरकी घेतात. चालायचंच की, त्याला इलाज नाही बघा. अहो पण माझा जीव मेटाकुटीला आला ना. घरी बायको रागवली आहे, ऑफिसात साहेब चिडलाय. कारण का? त्या हातातलं काम सोडून मी कोणाला तरी मदत करायला धावतो, हा काय न्याय झाला का मला सांगा? त्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. त्यातनं आता तुला मी मुक्त करणार आहे. माझी स्वतःची कामं निघतात, त्यावेळी तुझ्यासारख्या सुस्वभावी आणि बावळट चेहऱ्याच्या माणसाची निवड करतो मी. सुपरमॅन मिश्किलपणे त्याच्याकडे बघत म्हणाला, काय? अवधूत ओरडला, चल हो तयार. सुपरमॅन ओरडला आणि क्षणार्धात वीज गेली. अंधार पसरला. आपल्या अंगावरचे कपडे कोणीतरी ओरबाडून काढतोय असं म्हणून अवधूतनं भयानक किंकाळी फोडली. काय झालं, दिवे कसे गेले? असं म्हणत अरुंधती सुद्धा बाहेर आली.
पुढच्या क्षणी वीज आली, प्रकाश पसरला. अरुंधती त्याच्याकडे बघत ओरडली, ई काय आहे, अंगावर कपडे नाहीत तुमच्या, मुलं आत आहेत म्हणून बरं आहे. तिने फेकलेली लुंगी झेलून कमरेला गुंडाळून जागच्या जागी उडी मारून तो म्हणाला, पटली खात्री, मला कुठे उडता येतोय, आलो की नाही माणसात, मी माणसात आलो आहे आता. आता मला कोणी मदत करायला ये असं म्हणणार सुद्धा नाही, मला कोणाला मदत करावी लागणार नाही. त्याचा तो अवतार याची देही याची डोळा बघून अरुंधती स्वयंपाकघराच्या दिशेनं धूम पळत सुटली, हे काय वेगळं सांगायला पाहिजे का?